कारण मला मी एवढं काम केलं तेवढ्याच भागाचं चित्रीकरण माहिती आहे, पण पुढे काय झालं ही एवढी मारामारी पण करायला खूप मजा आली. खूप आत्ताचा विषय आहे, सगळ्याशी खूप जवळचा विषय आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप करायला मजा आली. खूप छान आम्हाला त्यांनी समजावून सांगितलं, आमच्याकडनं ते काढून घेतलं आणि मलाही उत्सुकता आहे तुमच्यासाठी चित्रपट बघण्याची. तेव्हा आपण बघूच लवकरात लवकर. धन्यवाद. आम्ही जेव्हा जेव्हा एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचतो, स्क्रिप्ट ऐकतो आणि कामाला सुरुवात करतो तेव्हा प्री प्रोडक्शनच्या लेवलला असं लक्षात येतं की काही जणांची एक्साइटमेंट या लेवलला आहे, काही जणांची एक्साइटमेंट या लेवलला आहे, काहीची अजिबात नाही आहे, काहीची खूपच जास्त आहे. पहिल्यांदा मला असं वाटलंय की या अख्ख्या टीमची राईट फ्रॉम द स्पॉट इन द डिरेक्टर इन द प्रोड्युसर सगळ्यांची एनर्जी आणि सगळ्यांची पॉझिटिव्हिटी ही एका लेवलला होती. याची सुरुवात झाली जेव्हा आम्ही मित्रा विजयच्या ऑफिसवर आम्ही स्क्रिप्टचं वाचन केलं. समीरनी त्याच्या स्टाईलमध्ये स्क्रिप्टचं वाचन केलं होतं. समीर जेव्हा त्याची स्टाईल म्हणजे तो जेव्हा स्क्रिप्टचं वाचन करतो तेव्हा तो त्या त्या व्यक्तीचा आवाज सुद्धा काढू शकतो. सो त्यांनी अक्षरशः माझा आवाज काढला, गुरुमीचा आवाज काढला आणि स्क्रिप्ट दाखवली आम्हाला. सो तेव्हापासनं चित्रपटाचं शूटिंग, डबिंग वगैरे सगळं संपेपर्यंत एक लक्षात येत होतं की या अख्ख्या प्रोसेसमध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी आहे. आणि मला असं वाटतं की आम्हाला सगळ्यांनाच असं वाटतं की चित्रपटाचा विषय, चित्रपटाचे कलाकार, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक या सगळ्यांपेक्षाही एक फार महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पॉझिटिव्हिटी. त्या प्रोजेक्टला जर का पॉझिटिव्हिटी असेल तर पुढे सगळंच सुंदर घडत जातं. अँड आय एम शुअर मी हे छाती भोगपणे सांगू शकतो की आमच्या या चित्रपटाला मिसिंग मिस्टरला सुरुवातीपासून जी पॉझिटिव्हिटी मिळाली ती अजूनपर्यंत तशीच्या तशी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या चित्रपटासाठी स्पेशल गोष्ट आहे की मी 10 वर्षांनंतर माझ्या आवडत्या अभिनेत्रीसोबत काम करतो. फार मेमोरेबल गोष्ट आहे. आम्ही आमच्या करिअरला सुरुवात, आम्ही आमच्या अभिनयाला सुरुवात एकत्र केली. आम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून एक अंतिका केला आणि मग मालिका केली आणि त्याच्यानंतर आम्ही बराच काळ चित्रपट केलाच नाही. पण जेव्हा मला सर्वेने सांगितले की मृण्मयी आहे, त्याच्या आधी त्यांनी मला स्क्रिप्ट सांगितली नव्हती. तो म्हणाला मृण्मयी आहे, म्हटलं मी हाफ सोल्ड आहे, त्याच्या पुढचं तुम्हाला स्क्रिप्ट आहे, त्याच्या पुढे आपण बघून घेऊ. बट I am honored and I am humbled to work with such beautiful people around. कारण ज्या प्रकारचं फ्रीडम आमच्या प्रोड्युसर्सनी आमच्या दिग्दर्शकाला दिलं आहे, आम्हाला सगळ्यांना दिलं आहे, तसं फार क्वचित वेळेला बघायला मिळतं. ते या वेळेला बघायला मिळालं आहे. अँड आय होप दीपा मॅडम, सुरेश सर, तुम्ही आणखी आणखी चित्रपट बनवत राहा. आमच्या तारखा आम्ही पुढे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही त्याची लंडन तारखा अमेरिकेला काही टेन्शन आपण करत राहू. मनापासून स्वागत करते. आज तुमच्या सगळ्यांबरोबर हा आनंद वाटताना फार बरं वाटतंय. आता सिद्धार्थ बरंच बोललाच म्हणजे चित्रपटाच्या, मी मला वाटत होतं की आधी माहीत मिळाला तर मला ते बोलता येईल, कारण तो बोलल्यानंतर फारसं काही शिल्लक राहत नाही बोलायला. प्रोसेसबद्दल पण तो बोलला, मी पण हेच बोलणार की पोपटी चौकट आम्ही कॉलेजमध्ये केलेली एकांकिका होती. एक्झॅक्टली वेगळं काहीच बोलत नाही, मग भांडण आहे का ती सांगू का? ती आता नाही सांगणार. तर त्याच्यानंतर सिद्धार्थबरोबर काम करता आलं आणि समीरला याचा क्रेडिट जातं. समीरबरोबर आधी मी सिनेमा केलेला आहे, मामाच्या गावाला जाऊया, त्यामुळे समीर खूप चांगला मित्र होताच. त्याची काम करण्याची पद्धत एक तर इतकी उत्तम असते ना, तो हा सीन खोलात नाही. तो मुळात आपल्या आपण ज्यांना निवडलेला आहे कामासाठी त्या लोकांचा ते विश्वास ठेवतो. मग ते सिंगर असू देत, नट असू देत, आर्ट करणारी मुलं असू देत आणि त्यांना तो पहिलं म्हणजे स्क्रिप्ट हे त्याच्यासाठी सगळं असतं. तो स्क्रिप्टमध्येच लिहिताना इतक्या डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट लिहून ठेवतो की नंतर सेटवरती फार खोलात जाऊन सीन समजावून सांगणे वगैरे असं काही होत नाही. तो म्हणतो तुम्हाला माहिती आहे तुम्ही करा आणि हा जो एक फ्रीडम असतो त्याच्यामधून खूपदा खूप चांगलं काम तयार होतं.
सेटवरच्या पॉझिटिव्हिटीबद्दल परत सिद्धू बोललास, त्याच्याबद्दल परत काही वेगळं सांगण्यासारखं नाहीये. पण फार क्वचित चित्रपटांच्या बाबतीमध्ये एखादी गोष्ट सगळंच जुळून येतं असं म्हणतो ना, की भट्टी छान जमलेली असते, तर अशा जमलेल्या भट्टीचा आणखी एकच मुद्दा मला ऍड करावा असं वाटतं, ते म्हणजे आजच्या काळामधले आत्ता जे काही विषय घडत आहेत, ज्याला एक अर्थ लोक ज्या प्रॉब्लेम्समधून मेबी खूप गावागावांमध्ये म्हणजे अगदी गावाच्या कोपऱ्यामध्ये हा कदाचित एवढा प्रॉब्लेम नसू शकतो अशा पद्धतीने मांडला गेलेला, कारण गावातले सुद्धा कित्येक काय म्हणूया माणसं शहरामध्ये कामाला येतात आणि त्याच्या बायका सुद्धा त्यांना मिस करत असणार आहेत, फक्त त्यांच्याकडे मेबी असं इंटरनेट आणि मेबी व्हॉट्सअपची आणि अशा सगळ्या सोयी सुविधा नसतील. पण आज आपल्यापैकी प्रत्येक जण एका सिटीमध्ये राहत असून सुद्धा ह्या प्रॉब्लेममधून जातोय, आणि लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप हा सध्याचा म्हणजे ती कशी जगवायची आणि नक्की ते सगळं सोडत असं सोडवायचं, आणि हे ज्याचं त्यांनी सोडवायचं असतं म्हणजे एक सिनेमा ते सोडवू नाही शकणार, पण हे तुम्ही काय गोष्टी नजरेआड केल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे हे कदाचित सांगू शकेल. आणि एक त्या लॉंग डिस्टन्समध्ये सुद्धा खुल्या केलेल्या प्रेमाची एक खूप खूप छान गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल या स्क्रिप्टच्या माध्यमातून अशी मला आशा वाटते. सगळंच जुळून आलंय, ताई पण पोहोचलेली आहे, सगळ्या तुमच्या कधीतरी मुलांना कोण बोलणार आहे. राधिका विद्यासागर कावेरीच्या आईची भूमिका या सिनेमामध्ये केली. चित्रपटाच्या रिलीजसाठी मी खूपच उत्सुक होते, कारण यातली जी आई आहे म्हणजे कावेरीची आई, ही इतकी मी रिलेट करू शकते, अगदी आजच्या जमान्यातली आई आहे आणि खूप छान म्हणजे कदाचित मी अशीच वागली पुढे जाऊन, पण खूपच छान आजच्या जगातली मॉडर्न आई आहे आणि जी आपल्या मुलीबद्दल पॉझिटिव्ह आहे, तिची काही ठाम मत आहेत आणि असं खूप छान कॅरेक्टर आहे, आणि मला इतकं छान मस्त रंगवताही आलं आहे बहुतेक सगळे म्हणाले तसं मलाही खूप उत्सुक आहे फिल्मबद्दल, आणि मला खूप मजा आली काम करताना, कारण माझी खूप इच्छा होती की एक आजच्या काळातलं कॅरेक्टर करावं, कारण तोपर्यंत मी साडीवाल्या बायकांची कॅरेक्टर केली होती. जनरेशन म्हणून खूप सॉर्टेड आहे, प्रॅक्टिकली विचार करतात, फार इमोशन्स मध्ये वाहत जात नाही, आणि त्याचं एक ठरलेलं असतं त्यांच्याकडे ओवरऑल एक्सपीरियंस वॉज रियली नाइस. थँक्यू.